बातमीकडे. महाबळेश्वर, पाचगणी आणि भिलार या परिसरामध्ये असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवरती आज पहाटेपासूनच प्रशासनानं कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. खिंगर, भोसे, भिलार या परिसरातील बांधकामांवरती एकाच वेळी कारवाईला सुरुवात झालेली आहे. पोकलेन आणि जेसीबीच्या सहाय्यानं पाडकामाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. दरम्यान भिलारमधून या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ओमकार कदम यांनी. महाबळेश्वर, पाचगणी आणि भिलार परिसरात जी अनधिकृत बांधकामं आहेत याच्यावर जिल्हा प्रशासनानं आज सकाळपासूनच हातोडा मारण्यास सुरुवात केलेली आहे. आपण आत्ता उभे आहोत हा भिलारचा परिसर आहे आणि आपण पाहतोय की ज्या परिसरामध्ये जे बांधकाम सुरू होतं या बांधकामावर सकाळीच प्रशासनानं हातोडा मारला आहे. इथल्या आजूबाजूच्या परिसरात असणारी एकूण 4 बांधकामं आहेत याच्यावेळी एकावेळीच प्रशासनाकडून सकाळी 7 वाजता कारवाईला सुरुवात झाली आहे. मोठ्या मोठ्या JCB माध्यमातून हे बांधकाम पाडायला सुरुवात झालेली आहे. या भागामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन आहे आणि यामध्ये जे बांधकाम केलं गेलं या बांधकामावर कारवाईच्या अनुषंगाने ही मोठं पाऊल उचललं गेलेलं आहे. याआधीसुद्धा या बांधकामांमुळं इथल्या जैवविविधतेला हानी पोचते की काय अशा प्रकारे शंका व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळंच एकूणच या बांधकामाच्या बाबतीत काय होणार याबद्दल प्रश्नचिन्ह होतं. परंतु आज सकाळी 7 वाजल्यापासून जिल्हा प्रशासनानं या बांधकामावर हातोडा मारण्यास सुरुवात केलेली आहे. ओंकार कदम, साम TV News, भिलार.